तळोजा एमआयडीसी मधील कंपन्यांमधून निघणारे धूर तसेच केमिकलचे पाणी यामुळे खारघर परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या प्रचंड समस्या भेडसावत आहे. मात्र तळोजा एमआयडीसी आणि एमपीसीबीचे अधिकारी यावर कोठेही उपाययोजना करताना दिसत नाही. या प्रदूषण निर्माण करणारे उद्योग आणि बेजबाबदार अधिकारी यांच्या निषेधार्थ पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर सेक्टर 10 प्रदूषण विरोधी समितीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मोर्चामध्ये सहभागी होत नागरिकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्या आणि अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे. तळोजा एमआयडीसी मधील कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी तसेच केमिकलचे पाणी हे नाल्यांमध्ये सोडले जात आहे आणि या नाल्याचं पाणी हे खारघर सेक्टर 8, 9, 10 या मार्गाने जात असल्याने येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. मात्र एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर कोठेही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषण निर्माण करणारे उद्योग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात माजी सभापती नरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. खारघर सेक्टर 10 बँक ऑफ इंडिया येथून सुरू करण्यात आलेला हा मोर्चा त्याचा समारोप लिटिल वर्ल्ड मॉल येथे करण्यात आला आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मोर्चामध्ये सहभागी होत नागरिकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्या आणि अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांच्यासह सेक्टर 8, 9, 10 मधील स्थानिक नागरिक आणि लहान मुले देखील सहभागी झाले होते. आज की लड़ाई पोल्यूशन के अगेंस्ट हमारी अपने खारघर सेक्टर 10 के कमेटी के माध्यम से आज हम लोगों ने रैली निकाली. यह 3 दिन के पहले ही हम लोगों ने पूरा सेक्टर 10 की जो सीनियर सिटीजन हमारे लोग हैं, हमारे खारघर के जो नागरिक है, उन लोगों के हम लोगों ने मीटिंग लगाई थी. वो मीटिंग में तय हो गई कि जो सेक्टर 10 में या पूरा अपने पूरे खारघर में तलोजा में जो MIDC जो फैक्ट्री है, फैक्ट्री से केमिकल का पानी अपने खाड़ी के नदी में पानी छोड़ देते, उसके कारण से आज पूरे खारघर को या हमारे पूरे सेक्टर 10 को अलग अलग तरीका का स्मेल आ रहा है, गंदगी का स्मेल आ रहा है. उसके वजह से पूरे अपने हमारे सेक्टर 10 के लोगों को बहुत सारी तकलीफें होने चालू हो गए, हमारे सेक्टर 10 के लोगों को बहुत सारी समस्या चालू हो गए. इसके लिए आज खरे तरफ से आज हम लोगों ने यह प्रोटेशन के खिलाफ ये हम लोगों ने आज प्रोटेस्ट रैली निकाली है. और ये रैली खाली यहाँ तक ही नहीं है, ये रैली हम लोग MPCB तक, अगर नहीं माने मीडिया के माध्यम से, अगर ये लोगों ने हमारा जो कहना है, हमारी जो समस्या है, हमारी जो तकरार है, अगर नहीं माने तो हम लोग आमदार प्रशांत जी ठाकुर साहब को लेके या सबको अपने खारघर शहर के पूरे नागरिक लोगों को लेके हम MPCB के वहाँ जाके आंदोलन करेंगे, धरना करेंगे. जो 10 साल से ये प्रॉब्लम चालू है, हर हम 10 साल से देख रहे हैं, कोई ना कोई रैली निकाल रहे, धरना कर रहे, आंदोलन कर रहे, इसके खिलाफ कर रहे, मगर कुछ नहीं हो रहा है. 1 महीने के लिए थोड़ा कुछ कम हो रहा है, बाद में अपना अपना चालू है. इसका कारण क्या है? भ्रष्टाचार. भ्रष्टाचार एक ही एक घातक एक बिगाड़ है अपने शरीर में हर लोगों के. उसके वजह से कुछ लोग जो अधिकारी है, कुछ पैसा लेके कुछ कारण से आगे कुछ जो कंट्रोल है उसके ऊपर काम नहीं कर रहे, इसके वजह से आगे आगे बढ़ता जा रहे. हम प्रदूषण नियंत्रण मंत्रालय को मांगनी कर रहा है कि हमारे खारघर शहर को पहला सेक्टर 10 को जो प्रदूषण मोजमाप रहता है, जो मोजमाप की जो मशीन रहती है, वो पहला लगे. हम 7 दिन में पता चलेगा कि कितना उसका जो प्रदूषण हो रहा है उसमें हमको पता चलेगा. तो आगे आगे हम लोग चुप नहीं बैठने वाले, आगे बढ़ता ही जाएगा ये हमारा लास्ट तक, जहाँ तक महाराष्ट्र प्रदूषण जो राज्य मंत्री वहाँ तक हमारा जो मैसेज जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आम्ही या संदर्भात पत्र दिलेलं आहे ऑलरेडी. या ठिकाणी नवीन अधिकारी आलेले आहेत आडकर साहेब, यांच्यावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते ज्या पद्धतीने गेल्या 2018-19 असलेल्या अधिकारी असलेल्या मधुमिता जोशी मॅडम यांनी ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, थंडीच्या काळामध्ये या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात असतं, हवा दमट असते, त्यामुळे हवा खाली सकाळच्या वेळेला हवेमध्ये प्रदूषण निघून जात नाही आणि त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढतं. सध्या तीच परिस्थिती आहे, थंडीचा दिवस असल्यामुळे वातावरण जास्त खराब दूषित झालेलं आहे आणि इथल्या लोकांना श्वास घेण्यासाठी सुद्धा पण त्रास होत आहे. आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्या संदर्भात ज्या MIDCच्या कंपन्यांना घालून दिलेले नॉर्म्स आहेत
त्या पद्धतीने जर कंपन्या काम करत नसतील तर त्यांच्यावर योग्य कारवाई करा, अन्यथा आमचं टार्गेट त्या कंपन्या नसतील तर प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हातामध्येच हे सर्व रोखण्याचे अधिकार आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या एक आठवड्यात आम्हाला ह्यात काहीतरी सुधारणा भेटेल, अन्यथा आमचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र होईल आणि त्याचा त्रास हा अधिकाऱ्यांना होईल आणि सर्वस्वी जबाबदार तेच असतील. ह्या ठिकाणी आज उपस्थित असलेले सर्व नागरिक ह्या लोकांना खरं मनापासून मी धन्यवाद देतो. मला एक एक चेहरा लक्षात राहील, कारण की आज रविवारचा दिवस असून घरी आराम करण्याची वेळ असून आज बरेचशी लोकं घरी बसलेले आहेत, आज संडे एन्जॉय करतात आहेत, आपल्या फॅमिलीबरोबर घरात बसलेले आहेत, परंतु हीच लोकं आहेत जे एवढ्या उन्हामध्ये पण आपल्या फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांना शुद्ध हवा भेटावी म्हणून यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरंच आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये काहीतरी आहे समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या देशाला पुढे नेण्याकरता आपल्यासारख्या लोकांची खरी गरज आहे की ज्यांनी विचार करू शकतात की नाही तो नाही आला तर आपण कशाला जायचं, ही जी वृत्ती आपल्या देशाला मागे घेऊन जायला गेले 70 वर्ष ह्या वृत्तीने आपल्या देशाचं खूप नुकसान केलं, पण तुम्ही लोक सगळे आहात, तुम्हा लोकांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही ही वृत्ती बाजूला सोडली आणि ह्या देशाला पुढे नेण्यासाठी मी स्वतः ह्यात पुढे येईन हे ठरवलं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिलात, तुमचंही मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आपने देखा की प्रदूषण के खिलाफ किस तरीके से जन आंदोलन उभरा है, इसको ध्यान में रखते आपने सबकी परेशानियां सुनी, सबको प्रदूषण से परेशानी होती है. अब हमारी जिम्मेदारी है कि जो प्रदूषण नियंत्रण बोर्ड है उससे इस चीज़ का हम लोग आह्वान करें और उनको जाके बोलें कि आपको अपने मापदंड सही रखने हैं, आप आजू बाजू की जितने भी इंडस्ट्री हैं उससे होने वाले प्रदूषण को आपको कैसे भी रोकना है, और जो इंडस्ट्री आपका साथ नहीं देती है ऐसे इंडस्ट्री के ऊपर जिस तरीके का भी पेनल्टी लगाई जाए या जो भी नियंत्रण या जो भी उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाए उसके लिए तैयार है. आमदार प्रशांत ठाकुर जी के नेतृत्व में हम सब खारघर के जितने भी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी हैं, जितने नगर सेवक हैं, सब मिलके इस प्रदूषण के खिलाफ एक आवाज़ में पूरी जनता के साथ, पूरी खारघर की जनता के साथ खड़े हैं और इसका सॉल्यूशन निकालना हमारी जिम्मेदारी है और हम इसे निकाल के रहेंगे. मेरा मानना है, हम सब पढ़ते हैं, संघे शक्ति कलौ युगे. इस कलयुग में सिर्फ संघ में ही शक्ति है. जो लोकतंत्र में, जो लोकशाही में जो जनता है वही जो है वो मालिक है, वही आज जो भी कार्यक्रम जो भी कॉज हम उठा सकते हैं, जितने सारे लोग इकट्ठे होते हैं वो मिलजुल के ही कर सकते हैं. एक चना जो है वो भाड़ नहीं फोड़ सकता है. इसलिए जो नरेश ठाकुर जी ने अपने जो भी 10 सेक्टर 10 के सारे लोगों को जोड़ने का, आज पॉल्यूशन है, हेल्थ है, वो आज प्राइम कंसर्न है. आज प्रधानमंत्री से लेके और हमाली करने वाला हर आदमी आज हेल्थ के लिए कंसर्न है. तो जो फैक्ट्रीज की वजह से जो धुआं आ रहा है और जो पानी में प्रदूषण हो रहा है वो सब हम सबको, बच्चों को, बूढ़ों को, हम सबको तकलीफ देने वाला है. इसके लिए हम सब मिलके आए और इस कॉज में साथ रहें.